राज्यात दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे। यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे गेल्या 4 दिवसांपासून शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आज रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी या साखळी उपोषणाचा 5वा दिवस असून या उपोषणाला सकाळी 10 वाजेपासून सौ उमाताई वहाटणे, सौ विमलताई पुंडे, सौ बिनाताई भगत, सौ कविता धरपेल, सौ कमलाताई नरोडे, सौ प्रतिभाताई गायकवाड, सौ कविताताई साळुंके, श्रीमती संगीताताई नरोडे, श्रीमती सुप्रियाताई निलेकड, सौ स्वप्नाताई मोरे, सौ प्रतिभाताई शिलेदार, सौ स्वप्नाच्याताई वाबळे या महिला या साखळी उपोषणाला बसत राज्य सरकारने लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत टिकेल असे मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। यावेळी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पताई काळे यांनी देखील या उपोषणाला भेट देत पाठिंबा दिला आहे। आम्ही आज या ठिकाणी हेच सांगू इच्छितो की आमचे बांधव इथं 5 दिवसापासून हे साखळी उपोषण करत आहे, परंतु आमच्या समाजाचं आज प्रतिनिधित्व करणारे एक मराठा लाख मराठा म्हणत आमचे जे जरांगे भाऊ हे आंतरवाली सराटीमध्ये मागे त्यांनी 17 दिवस उपोषण केलं, त्यानंतर त्यांची प्रचंड तब्येत खालवली, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला आणि त्यानंतर लगेचच आमच्या सामान्य मराठ्याला आरक्षण मिळावं, सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी ते पुन्हा आज आमचे जरांगे भाऊ उपोषणाला बसलेले आहे। म्हणून ह्या मायबाप सरकारला आमची हीच विनंती आहे की त्यांनी आता आमच्या या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढे यावं आणि आमच्या या मराठा समाजाला सगळा समाज आमचा सधन नाही आहे, सगळा समाज आमचा मराठा बागायतदार नाही आहे, आमचा असा लाखोचा असा समाज आहे की तो हातमजुरी करणारा आहे, गोरगरीब आहे, काही बागायत शेती नसलेला आहे, दुष्काळग्रस्त पीडित जमिनी कसणारा आहे, अशा आमच्या सामान्य मराठा बांधवाला आता सरकारने उपोषण द्यावं। आता ही भाषणं करण्याची वेळ नाही, जरांगेंची प्रकृती आता खालावत चाललेली आहे, त्यांनी पाण्याचाही त्याग केलेला आहे, म्हणून आज आम्ही माता भगिनीसुद्धा या कोपरगाव शहरातून पुढे आलेलो आहोत आणि फक्त आज आम्ही या ठिकाणी आम्हाला आमच्या बंधूची काळजी आहे तब्येतीची की त्यांच्या काही तब्येतीचा वाईट असा परिणाम होऊ नये आणि मराठ्यांना कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि कुणाचं हिसकून बोचकून न घेता सरकारने अशी काही तरतूद करावी, केंद्राने करावी, राज्याने करावी की कुणाचं आरक्षण हिसकून न घेता आम्हा मराठ्यांना स्वतंत्र असं आरक्षण द्यावं हीच विनंती करण्यासाठी आज आम्ही 5व्या दिवशी महिलांनी या साखळी उपोषणामध्ये सहभाग घेतलेला आहे। मनोज जरांगे यांनी शासनाला 40 दिवसांचा कालावधी दिला होता मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी। हो, शासनाने हा विषय अतिशय हलगर्जीपणे घेतलेला आहे। मागच्या उपोषणात सुद्धा जरांगे भाऊंचे 17 दिवस त्यांनी शारीरिक हाल यातना बघितलेला आहे उघड्या डोळ्याने आणि तिथून पुढे हालचाली केलेल्या आहे। त्यांना सत्सद विवेकबुद्धीने 40 दिवस हा खूप मोठा कालावधी त्यांना दिला होता, परंतु त्यांनी 40 दिवस काहीच हालचाली केलेल्या नाही आणि आत्ता कुठे कालपर्वा ते म्हणू लागले की आता आम्ही कुणबींच्या सूत्रांकडून माहिती कळते की आता आम्ही कुणबींच्या नोंदी काढत आहोत, म्हणजे किती ते ना एखाद्या माणसाच्या शरीराशी किती हे सरकार खेळत आहे। शासन अतिशय आंधळेपणाने वागत आहे, परंतु शासनाला याचे परिणाम दिसत नाही आहे। उद्या जरांगे भाऊंच्या केसालाही जरी धक्का झाला लागला तर समस्त समाज या हा त्यात किती आक्रोश निर्माण होणार आहे आणि या जरांगेंच्या तब्येतीला जर कुठे धक्का पोचला त्याला सर्वस्वी सरकार आणि सरकारच जबाबदार राहणार आहे। मी एवढेच सांगेल की आपण हे जे उपोषण इतक्या दिवस इतक्या शांततेने केलं, मराठा समाजाने एक संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं, संपूर्ण देशाला दाखवून दिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या असतानाही कुठंही गालबोट न लागतात लाखा लाखाचे मोर्चे आपण काढले, तसंच आपण सर्व युवकांनी अजूनही स्वतःवर संयम ठेवून लढण्याची तयारी ठेवावी, कुणीही आत्महत्या करू नये हेच मी सगळ्या माझ्या बांधवांना सांगेन। आपण लढवई आपले बंधू मनोज जरांगे यांच्याकडे बघावं, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात 17 दिवस मोठं उपोषण केल्यानंतर महाराष्ट्रभर दौरे केल्यानंतरही पुन्हा आता 5 दिवस अगदी पाण्याचाही त्याग केलेला असतानाही तो माणूस लढतो आहे आपल्यासाठी,
म्हणून युवकांना हे सांगते की आपण त्यांची संयमता त्यांची सहनशीलता त्यांचं आपण सगळं बघू त्यांच्याकडे बघू आणि त्यांनी कमीत कमी पाणी घ्यावं असं सुद्धा मला एक बहीण म्हणून वाटतं आहे. आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेऊ म्हणून सगळं युवकांना तरुणांना सर्व समाज बांधवांना मी एवढंच आवाहन करेल की आपण कुठल्याही आत्महत्या कुठल्याही जीवाला धोका पोहोचेल असं काही करू नका. लढू आपण सगळे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे साखळी उपोषणाला. आता आम्ही ह्या सर्व महिलांनी मिळून आणि सर्व कोपरगावमधले सर्व महिला सकाळपासून येत आहेत आणि प्रत्येकाच्या वेळेनुसार आम्ही हे साखळी उपोषण चालू ठेवलेलं आहे. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सर्व महिलांनी एकत्र येऊन आपल्या झरांगे पाटील जे भाऊ जे बसलेले आहेत उपोषणाला त्यांना प्रतिसाद द्यावा आणि त्यासाठी त्यांना विनंती आहे माझ्याकडून आणि आमच्या सर्वांकडून की त्यांनी निदान पाणीचा घोट तरी घ्यावा की जेणेकरून हे उपोषण अजून पुढे आपल्याला सरकारला कधी पाजर फुटणार नाही आहे. पण आपण त्यांनी निदान पाण्याचा घोट घेऊन जर आपल्याला पुढे वेळ लागत असेल तर त्यांनी त्यासाठी आपली सहनशीलता वाढवण्यासाठी थोडं पाणी प्यावं. एवढे मी एक बहीण आणि सर्व कोपरगावांच्या सर्व महिला भगिनींतर्फे त्यांना विनंती करते. अंतरवाली सराटी इथून चालू झालेल्या जवळजवळ आता 1.5-2 महिने होतील. त्यापूर्वी 17 दिवस मनोज जरांगेंनी उपोषण केलं. 17 दिवसानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः येऊन त्यांना आश्वासन दिलं की आम्हाला 30 दिवसाचा अवधी द्या, त्यावेळेत आम्ही आपल्याला आरक्षण देऊ. तर मराठ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून 30 दिवसाऐवजी 40 दिवस दिले. तरीसुद्धा 40 दिवस झाल्यानंतरही ते अजून वेळ काढूपणा करत आहेत. आता आज 5वा दिवस आहे, जरांगे पाटील परत एकदा उपोषणाला बसलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात खेड्यात सगळीकडे साखळी उपोषण चालू आहे. आजपासून तर प्रत्येक ठिकाणी आमरण उपोषणसुद्धा बऱ्याच मराठा बांधवांनी केलं. बऱ्याच मराठा बांधवांनी आत्महत्यासुद्धा केल्या. तरीसुद्धा या गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे ते दुसऱ्यांवर आरोप करत आहे का यांनी दिलं नाही आम्ही आता टिकणारं देणार आहे. आम्हाला टिकणारंच आरक्षण पाहिजे आणि कोणाचंही हिसकून न घेता आम्हाला कायमस्वरूपी टिकल असं सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि जे कोणी नेत्यांना जे शान नोकळी बॅन नोकळी असतील त्यांना नसेल लागत तर त्यांनी शांत बसावं, त्यांनी घेऊ नये. त्यांना कोणी बळजबरी करायला गेलेलं नाही का घ्या घ्या म्हणून? ज्यांना पाहिजे आहे ते लढताय. गोरगरिबांसाठी हे मंत्र्यांसाठी खासदारांसाठी आमदारांसाठी हे नाही आहे. गोरगरिबांसाठी मनोज जरांगे पाटील लढत आहे. तर आपल्याला जर आवाज उठवता येत नसेल तर जो आवाज उठवतो आहे त्याच्या पाठीशी तरी आपण निदान उभं राहायला पाहिजे म्हणून सकल मराठा समाजाला आपल्या माध्यमातून मी विनंती करते की आपल्याला जसा वेळ भेटेल तसं आपण या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी यावं आणि सरकारला विनंती करतो. आता आतापर्यंत तर विनंती करत आलेलो आहे. जेवढे मराठे शांत आहे तर सरकारने अंत बघू नये मराठ्यांचा. लवकर तात्काळ मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं एवढी विनंती करते. धन्यवाद. आज संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत आहे की मराठा समाज आज पेटून उठलेला आहे. पहिल्यांदाच मराठा समाज एवढ्या संख्येनं एकत्रित आला आहे आणि पेटून उठलेला आहे. तर याची तीव्रता अजून वाढू नये त्यासाठी सरकारने या गोष्टीची विशेष दखल घ्यावी आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असे सर्व मराठ्यांना आरक्षण द्यावे एवढीच विनंती या वेळेस मी सर्व महिलांच्या वतीने करते.